आरक्षणाच्या मुद्द्यावरून जालन्यात अंतरवाली सराटीत 3.5 किलोमीटर अंतरावर 3 उपोषणं सुरू आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 6वा दिवस आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज जालना जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. अखंड मराठा समाजाच्या वतीनं ही आग देण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली जाते. दरम्यान शनिवारी वडीगोद्रीत झालेल्या मराठा ओबीसी वादावर ते आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर इकडे ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवदात वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा आज 4था दिवस आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचावासाठी मंगेश ससाणे यांचं देखील उपोषण आंदोलन सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाला आंदोलनाचा 5वा दिवस आहे. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. जालन्यात जाऊयात. रवी मुंडे आपल्यासोबत आहे. रवी, खरं तर उपोषण आंदोलनाचे अपडेट जाणून घ्यायचे आहेत, परंतु आजचा रविवार आहे, त्यासोबतच सुट्ट्या देखील असतील. अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आलेली आहेत. आज नेमकं काय घडणार आहे, काय घडू शकतं, त्यासोबतच कोण काय बोलू शकतं, काय अंदाज? दीपक, खरं तर काल मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि कुठेतरी मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळत असताना सरकार याची दखल घेत नाही किंवा त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही अशा प्रकारचा आजवरचाही अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येत खालवत असताना सरकारने त्याची दखल घ्यावी या मागणीसाठी, या समर्थनार्थ, म्हणजेच याचा निषेध म्हणूनच खरं तर ही बंदचं आवाहन या समर्थकांनी केलेलं होतं. आज जालना जिल्हा बंदचं आवाहन केलेलं आहे. आज रविवारचा दिवस आहे. खरं तर व्यापारी प्रतिष्ठानं किमान 10 नंतर उघडत असतात आणि या बंदला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण कालची जी परिस्थिती होती ती फार तणावाची होती. आंदोलनस्थळी तिन्ही आंदोलनं जवळच असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांची म्हणजे छावणीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं होतं. दोन्ही आंदोलक आमनेसामने आलेले होते. ही सगळी परिस्थिती पाहता जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांची आर्थिक कुमत जी असते, पोलिसांच्या SRPFची काही चमू असतील किंवा त्यांची काही पथकं असतील, त्या ठिकाणी वेगवेगळे डिव्हाइड करून त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आणि दुसरीकडे उपोषणस्थळी म्हणजेच आंतरवली सराटी वडीगोद्री असेल या ठिकाणी देखील पोलिसांचा बंदोबस्त आहे. माझ्या मागे जर बघू शकत असाल तर हा वडीगोद्रीचा रस्ता आहे, ज्या ठिकाणी काल दिवसभर अगदी तणाव होता. दोन्ही आंदोलक रस्त्यावरती समोरासमोर येऊन घोषणाबाजी करताना पाहायला मिळत होते. आता या ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे आणि अर्थात मनोज जरांगे यांचं गेल्या 5 दिवसापासून उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या उपोषणाचा 6वा दिवस आहे. काल काहीसं सलाईन लावल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली आहे. एकूणच आज दिवसभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ काही आंदोलक आक्रमक देखील पाहायला मिळाले होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात आहे. आंदोलकांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या मंत्र्यांवरती टीका टिप्पणी देखील होऊ लागलेली. आज हे दोन्ही आंदोलक काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दीपक, रवी, दिवसभर अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.